बीपीपीव्ही म्हणजे बेनाईन पॅरॉक्सिजमल पोझिशनल व्हर्टायगो, याच्यामध्ये चक्कर येते. पेशंटला जी चक्कर असते त्यांना वाटतं की त्यांचं डोकं फिरतं आहे किंवा त्यांचं सराउंडिंग हे जे आहे अवतीभोवतीचं ते पूर्ण फिरतं आहे. ही चक्कर सहसा 10 ते 30 सेकंद राहते आणि ते काही काही लोकांमध्ये 1 मिनिटापर्यंत पण राहू शकते. ज्यावेळेस त्यांना चक्कर येते त्यांना मळमळच मळणं पण होऊ शकतं आणि ही चक्कर जी आहे ती दिवसामध्ये खूप वेळेला होते. स्पेशली ही चक्कर ज्यावेळेस पण ते डोकं एका साईडला करतं, या साईडला किंवा मागे किंवा या साईडला किंवा मागे, त्यावेळेला अशा प्रकारची चक्कर येते. अशा लोकांनी त्यांचं हे आयडेंटिफाय करायला पाहिजे की कोणत्या पोझिशनमध्ये चक्कर येते आणि ती पोझिशन त्यांनी स्ट्रिक्टली टाळायला पाहिजे. स्पेशली 2-व्हीलरवर ट्रॅव्हल नाही करायला पाहिजे कारण आणि ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असू शकतात. हे दाखवण्यासाठी त्यांना ENT सर्जन किंवा फिजिशियन किंवा न्यूरोफिजिशियन या तिघांपैकी एका डॉक्टरला भेटता येईल, जे डिक्स हॉलपाईक नावाची एक टेस्ट करतात. ते एक बेडसाईड टेस्ट असते ज्याच्यामध्ये पेशंटचं डोकं हलवलं जातं आणि पाहिलं जातं की त्यांना चक्कर येते की नाही. जर ती डिक्स हॉलपाईक टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर एप्लीज मॅन्युअर नावाची एक परत प्रोसिजर बेडसाईडच प्रोसिजर असते, झोपल्या झोपल्या केली जाते. त्याला 5 ते 7 मिनटं लागतात आणि त्यानं हे एप्लीज मॅन्युअर केल्यानंतर चक्कर बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते. याच्यासाठी तात्पुरत्या रिलीफसाठी वर्टिन आहे किंवा झिवर्ट आहे किंवा स्टुजेरॉन आहे किंवा स्टुजेरॉन प्लस आहे किंवा स्टुजेरॉन फोर्ट आहे, अशा प्रकारचे मेडिसिन्स पण दिले जातात जे की एक तात्पुरता किंवा टेम्पररी किंवा थोडा बहुत रिलीफ देऊ शकतात किंवा बऱ्यापैकी पण रिलीफ देऊ शकतात. हे कम्प्लिटली ट्रीटेबल आहे, याला पूर्णपणे व्यवस्थित ठीक करू शकतो. थँक्यू.